रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन्स. अभिक्रियेतील अभिकारके व उत्पादिते यांचे स्वरूप व संख्या यानुसार अभिक्रियांचे पुढील चार प्रकार पडतात. संयोग अभिक्रिया, कॉम्बिनेशन रिएक्शन. करून पहा. साहित्य, परीक्षा नळी, काचकांडी, चंचुपात्र इत्यादी. रासायनिक पदार्थ, हायड्रोक्लोरिक आम्ल, अमोनिया द्रावण, चुनकळी इत्यादी. कृती एक. एका परीक्षा नळीमध्ये थोडे हायड्रोक्लोरिक आम्ल घ्या. या परीक्षा नळीला थोडी उष्णता द्या. एक काचकांडी अमोनियाच्या द्रावणात बुडवून ती त्या परीक्षा नळीच्या तोंडावर धरा. निरीक्षण करा. तुम्हाला काचकांडीच्या टोकावरून पांढरा धूर बाहेर पडताना दिसेल. काय बरे झाले असावे? परीक्षा नळी तापवल्याने HCl-च्या वाफा बाहेर येऊ लागल्या. तसेच काचकांडीवरील द्रावणातून NH3 वायू बाहेर पडला. अमोनिया वायू व हायड्रोजन क्लोराईड वायू यांच्यातील अभिक्रियेने अमोनियम क्लोराईड हा क्षार वायुरूपात तयार झाला. पण लगेचच संघनन क्रियेने त्याचे रूपांतर स्थायुरूपात झाल्यामुळे पांढऱ्या रंगाचा धूर निर्माण झालेला दिसला. याचे रासायनिक समीकरण पुढीलप्रमाणे. NH3 गॅस अधिक HCl गॅस गिव्ज NH4Cl सॉलिड. समीकरण 12. कृती 2. मॅग्नेशियम MG धातूची फीत चिमट्यात पकडून तिचे दुसरे टोक प्रज्वलित करा. हवेमध्ये जळून मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी भुकटी तयार होते. वरील अभिक्रिया समीकरणाच्या स्वरूपात खालीलप्रमाणे लिहिता येईल. 2 MG अधिक O2 गिव्ज 2 MgO. समीकरण 13. या अभिक्रियेत मॅग्नेशियम व ऑक्सिजन यांचा संयोग होऊन मॅग्नेशियम ऑक्साईड हे एकमेव उत्पादित तयार होते. कृती 3. अर्धे चंचुपात्र भरेल इतके पाणी घ्या. त्यामध्ये चुनकळी म्हणजेच कॅल्शियम ऑक्साईड CaO-चे काही खडे टाका. कॅल्शियम ऑक्साईड व पाणी यांच्या संयोगाने कॅल्शियम हायड्रोऑक्साईड CaOH2 तयार होते व भरपूर उष्णता बाहेर पडते. CaO प्लस H2O गिव्ज CaOH ट्वाइस प्लस हीट. समीकरण 14. जरा डोके चालवा. 1. वरीलपैकी प्रत्येक अभिक्रियेमध्ये अभिक्रिया कारकांच्या संख्या किती आहेत? 2. वरील अभिक्रियांमध्ये भाग घेणाऱ्या अभिक्रिया कारकांच्या रेणूंची संख्या किती आहे? 3. वरील अभिक्रियांमध्ये प्रत्येकी किती उत्पादिते तयार होतात? जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रिया कारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असे म्हणतात. अपघटन अभिक्रिया, डीकंपोजिशन रिएक्शन. करून पहा. साहित्य, बाष्पन पात्र, बन्सेन बर्नर इत्यादी. रासायनिक पदार्थ, साखर, सल्फ्युरिक आम्ल इत्यादी. कृती. एका बाष्पन पात्रामध्ये थोडीशी साखर घ्या. त्या बाष्पन पात्राला बन्सेन बर्नरच्या सहाय्याने उष्णता द्या. थोड्या वेळाने करपलेला काळा पदार्थ तयार झालेला दिसेल. या कृतीत नेमके काय घडले असेल? वरील कृतीमध्ये एकाच अभिक्रिया कारकाचे म्हणजेच साखरेचे 2 पदार्थांमध्ये विभाजन झाले, सी व H2O. C12H22O11 याला उष्णता दिली की आपल्याला मिळते 12C प्लस 11H2O. समीकरण 15. ज्या अभिक्रियेमध्ये एकच अभिक्रिया कारक असतो व त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन म्हणतात. करून पाहूया. साहित्य, 2 परीक्षा नळ्या,
वक्रनळी म्हणजेच बेंट ट्यूब, रबरी बूट्स, बर्नर इत्यादी. रासायनिक पदार्थ: कॅल्शियम कार्बोनेट, ताजी चुन्याची निवळी. कृती: एका परीक्षा नळीत थोडे कॅल्शियम कार्बोनेट घ्या. या परीक्षा नळीला रबरी बुचाच्या सहाय्याने वाकडी काचनळी बसवून नळीचे दुसरे टोक दुसऱ्या परीक्षा नळीत घेतलेल्या ताज्या चुन्याच्या निवळीत बुडवा. पहिल्या परीक्षा नळीतील कॅल्शियम कार्बोनेट बर्नरच्या सहाय्याने तीव्रपणे तापवा. चुन्याची निवळी दुधी झाल्याचे दिसेल. आपण वरील कृतीमध्ये पाहिले आहे की कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिली असता त्याचे अपघटन होऊन तयार झालेल्या कार्बन डायऑक्साईड वायूमुळे चुन्याची निवळी दुधी होते. कॅल्शियम ऑक्साईडची भुकटी हे दुसरे उत्पादित पहिल्या परीक्षा नळीत शिल्लक राहते. तसेच आणखी एका अभिक्रियेत हायड्रोजन पॅरॉक्साईडचे मंद गतीने आपोआप पाणी व ऑक्सिजन यांच्यामध्ये विघटन होते. कॅल्शियम कार्बोनेट सॉलिडला उष्णता दिली असता कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड अधिक कार्बन डायऑक्साईड वायू हे आपल्याला मिळते. समीकरण 16. 2H2O2 लिक्विड ला उष्णता दिली असता आपल्याला मिळते 2H2O लिक्विड अधिक ऑक्सिजन वायू. समीकरण 17. 16 व 17 ह्या दोन्ही अपघटन अभिक्रिया आहेत. थोडे आठवा. उष्णता विद्युत अथवा प्रकाशाच्या सहाय्याने पाण्याचे अपघटन करून हायड्रोजन वायूची निर्मिती शक्य आहे का? आपण मागील इयत्तेत अभ्यासले आहे की आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन वायू तयार होतात. हे अपघटन विद्युत ऊर्जेच्या सहाय्याने होते म्हणून ह्या अपघटनाला विद्युत अपघटन असे म्हणतात. 2H2O लिक्विड आम्लयुक्त पाणी यातून विद्युत ऊर्जा सोडल्यास 2H2 गॅस अधिक O2 गॅस हे आपल्याला मिळते. समीकरण 18. ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिकारकापासून दोन किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असे म्हणतात. निसर्गात आपल्या अवतीभवती अनेक विघटन डिग्रेडेशन प्रक्रिया सतत होत असतात. सेंद्रिय कचरा सूक्ष्मजीवांमार्फत विघटन पाहून खत व जैविक वायू म्हणजे बायोगॅस तयार होतो. जैविक वायूचा उपयोग इंधन म्हणून करतात. विस्थापन अभिक्रिया डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. या पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहिले आहे की कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जास्त पूड घातल्यानंतर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते. ह्या अभिक्रियेचे रासायनिक समीकरण 3 पहा. त्यावरून समजते की कॉपर सल्फेटमधील Cu2+ आयनांची जागा ZN अणूपासून तयार झालेले ZN2+ हे आयन घेतात व Cu2+ आयनांपासून तयार झालेले Cu अणू बाहेर पडतात. म्हणजेच ZN-मुळे CuSO4-मधील Cu-चे विस्थापन होते. जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनाची जागा दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य स्वतः आयन बनून घेते त्या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. कमी व जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्यांविषयी माहिती आपण धातुविज्ञान या पाठात घेणार आहोत. जस्ताप्रमाणेच लोह व शिसे ही मूलद्रव्येसुद्धा तांब्याला त्याच्या संयुगातून विस्थापित करतात. जरा डोके चालवा. पुढील अभिक्रिया पूर्ण करा. 1. CuSO4 aqueous अधिक Fe solid gives डॅश अधिक डॅश. 2. CuSO4 aqueous अधिक Pb solid gives डॅश अधिक डॅश. दुहेरी विस्थापन डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. अभिकारकांमधील सिल्व्हर व सोडियम आयनांची अदलाबदल होऊन सिल्व्हर क्लोराईडचा पांढरा अवक्षेप तयार होतो हे आपण रासायनिक समीकरण 9 मध्ये पाहिले आहे.
ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकांमधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना दुहेरी विस्थापन अभिक्रिया असे म्हणतात. बेरियम सल्फेटच्या BASO4 द्रावणात तुम्ही पोटॅशियम क्रोमेट K2CrO4 घातले ती कृती 3 आठवा. 1. तयार झालेल्या अवक्षेपाचा रंग कोणता होता. 2. अवक्षेपाचे नाव लिहा. 3. अभिक्रियेचे संतुलित रासायनिक समीकरण लिहा. 4. ह्या अभिक्रियेला तुम्ही विस्थापन अभिक्रिया म्हणाल की दुहेरी विस्थापन अभिक्रिया.